पैसे आणलेले पैसे कशासाठी? अच्छा, मी घटस्फोट द्यावा म्हणून। हे बघ, मला तुझ्याशी वायफळ बडबड करायला वेळ नाहीये। मला बाजूल हो, मला जाऊ दे। मी तुम्हाला अडवलंच नाहीये। फक्त मगाशी विद्याच्या न कळत तिच्या पर्स मधून जी कागदपत्र काढलीत ना, तेवढी परत ठेवा। काय झालं डॉक्टर? तुम्ही येऊन बघा ना, तुमच्या मुलाची काय अवस्था झाली ती। आम्हाला कळेल असं सांगणार का डॉक्टर तुम्ही? त्या मुलीने कोणती मेथड यूज केली देव जाणे। त्याची रिएक्शन अशी की ही शिवरिंग तो थडथड उडायला लागलाय। मी काहीही ऐकणार नाही। आधी कणा बसे हात काढ। मी काय सांगते ते ऐकून तरी घे। मी तुला आधीच सांगितलंय, अवी बद्दल मी काहीही ऐकून घेणार नाही। बघ, मी अवी बद्दलच तुला सांगणार आहे। हे बघ, तुझ्यासाठी सांगते मी अवी बद्दल, अवी साठी नाही। अगं ऐक ना, सांगू का? सांग। उद्या आधीचा घटस्फोट होईल। अगं कानावरती हात काढ, नंतर मग तू म्हणशील की मला आधी का नाही सांगितलं म्हणून। बरं बाई, सांग आता काय ते। अगं तो चारूचा भाऊ आहे ना। बरं मग। अगं त्याची म्हणे आणखीन 2-3 ऑपरेशन करायला लागतील असं डॉक्टरांनी सांगितलंय। अगं बाई, तो बाई काय ती ऑपरेशन करून सुद्धा काही शाश्वती नाही असं म्हणाले डॉक्टर। बरं बरं काय बरं, म्हणे अंधारात दगड मारून बघतायत, पण या दगड मारायला सुद्धा पैसे मोजावे लागणार आहेत भरपूर। असे नका, महाराजांच्या कृपेने गुण आला म्हणजे झालं। अगं जे काय सांगायचंय ना ते महत्वाचं पुढेच आहे। तुझ्या लेकालाच यासाठी पैसे मोजावे लागणार आहे। आणखीन एक बातमी कानावर आलीये, बाहुलीने म्हणे 1.5 लाख रुपये मदत सुद्धा केली त्याला। अरे काय सांगतेस काय तू? मग काय, तेच सांगते जे खरं ऐकलंय ते। हो आता त्याला सांग, जरा आवर घाल आपल्या स्वतःवर, नाहीतर उद्या घटस्फोट झाला तर पोटगी सुद्धा द्यावी लागेल आणि खर्च सुद्धा द्यावा लागणारच ना। सारखा घटस्फोट घटस्फोट नको ग करू। गेल्या 72 पिढ्यात धामणकरांच्या घरात कोणीही घटस्फोट घेतलेला नाहीये। धामणकरांच्या घराण्याला जर का वारस हवा असेल ना तर हा घटस्फोट झालाच पाहिजे, नाहीतर ही धामणकर घराण्याची शेवटची पिढी ठरेल। नाही नाही असं नाही होता का मा? नाही ना, जरा डोळे उघडे ठेव आणि कान सुद्धा उघडे ठेव आणि वेळ पडेल ना तेव्हा जरा तोंड सुद्धा उघड। माझी ताई आहेस ना म्हणून हे मी तुला समजावते। हा चल निघते आता। थांब ना, जेवून जा आता। नाही मला नाही जेवायचं, भोपळ्याचं भरीत केलंय। थांबतेस ना? थांबते। काय चाललंय? काही नाही ग, पैसे मोजतो, उद्या हॉस्पिटलमध्ये भरायचे आहेत ना। हे इतके? बघ आई, काही माहित नसल्यासारखं बोलू नकोस। कालच आपलं बोलणं झालं होतं की 50,000 द्यायचे आहेत। 50,000 आकडा काल ऐकला नव्हता मी, नाहीतर मी नको म्हटलं असतं। आई प्लीज, हं आता त्या विषयावर वाद घालत बसू नको, पैसे हे द्यायचेच आहेत। आणि पैसे परत कोण करणार आहे? ते बिपिन बरं झालं की बघू। हे बोलणं कोणाशी झालंय? बोलणं फक्त पैसे भरण्याविषयी झालंय। अगं उद्या बिपिनला 3-3 तासाच्या अंतराने 3 इंजेक्शन टोचणार आहेत। हो ना, आणि प्रत्येक सिरिंजची किंमत 14,000 रुपये। पण गॅरंटी काय?
आई तुला नेमकी कशाची गॅरंटी हवी आहे ग? ही बिपिन बरा होण्याची की पैसे परत मिळण्याची? दोन्हीची. या क्षणी आपण त्यांना गॅरंटी द्यायची ती फक्त आपण त्यांच्या सोबत असल्याची. दिवसभर तिकडेच तर असतोस. तेवढं पुरेसं नाहीये. मग हे डबवलं तरी पुरेसं आहे का? नाही म्हणजे मला माहित आहे माझ्या नावावर काही नाहीये. सगळ्याचे धनी तुम्ही दोघच आहात. पण स्वतःच्या भविष्याचाही विचार करा. तुझं अजून कशात काही नाहीये. विद्याचं काय? आज ना उद्या लग्न होईल. यावर आपण नंतर चर्चा सत्र घेऊया का? कधी? सगळं देऊन झाल्यावर? बिपिन स्वतःच्या पायाने सुखरूप घरी चालत आल्यावर. आई नको ग काळजी करूस. सगळं व्यवस्थित होईल. एकदा बिपिनला बरं वाटलं ना की मग आपण व्यवहाराचंही बघू. आणि तुझा देवावर पूर्ण विश्वास आहे ना, तोच घट्ट कर. आई अग निस्वार्थी मनाने मदत करण्यात सुद्धा एक वेगळाच आनंद आहे ग. तुमच्या दोघांच्याही डोक्यावर ना बापाने हात ठेवलाय. थोडक्यात काय, माझ्या डोक्याचा ताप काही संपणार नाही. त्या महाराजांना कधी माझी दया येणार आहे ना त्यांचं त्यांनाच माहीत. करा काय पाहिजे ते. शेवटी माझ्या मुलाचं हित मलाच बघायला हवं. अभिशी बोलून तर काही फायदा नाही. मला आज चारुशीच बोलायला पाहिजे. कोणच करते तिला. मी बोलते. हो ओळखलं. नमस्कार. सुखी वा. काय म्हणतो तुझा भाऊ? काय सांगू. अभि आहे का तिथे? नाही. अगं बाई महा गेला कुठे? म्हणजे आहे तो, पण सौरभ सोबत तो रिपोर्ट आणायला गेलाय. ऑपरेशनचं ठरलं का काही? आज रिपोर्ट आले की कळेल. खूप खर्च येणार आहे त्याला असं ऐकलं. हो. अविनाशने दिलेत ना पैसे? पण आई अविने जी काही मदत केली आहे स्वतः पुढाकार घेऊन त्याने बिपिनला ऍडमिट केलं. ही पैशांच्या मदतीपेक्षा खूप मोठी मदत आहे. बाई ग शेवटी सगळे प्रश्न पैशाची येऊन थांबतात. जितका व्यवहार स्वच्छ ना तेवढे प्रश्न कमी. कशाबद्दल बोलताय? काही नाही ग, मी सहजच बोलले. सहज म्हणजे काय सुचवायचंय तुम्हाला? स्पष्ट बोला. मला काही सुचवायचं नाहीये. आई तुम्ही टेन्शन घेऊ नका की बिपिनच्या आजाराचा फायदा घेऊन मी पुन्हा त्या घरात येईल. मला असं नाही करायचंय. ज्या घराने केवळ मला मूल नाही म्हणून मला नाकारलंय त्या घरात येणं मी माझा फायदा समजतच नाही. आणि ज्या क्षणी अभि मला फॉर्मवर सही करायला सांगेल ना त्या क्षणी मी फॉर्मवर सही करेन. आणि हो, पोटकी सुद्धा मागणार नाही. उलट मी प्रार्थनाच करे नाही की मी तरी तुम्हाला मूल नाही देऊ शकले पण तुमच्या घरात जी मुलगी सून म्हणून येईल ती तरी तुमच्या घराला वारस देईल. हीच प्रार्थना करे नाही मी. बाबा हा घ्या प्रसाद. कसला का प्रसाद? आज हॉस्पिटलमध्ये बिपिनच्या सुधारणा झाली. सुनंदा मालिश करत होती तेव्हा पण त्याने हसल्यासारखं केलं म्हणून मी आणि सौरभ देवळात जाऊन आलो. त्याचा हा प्रसाद. मला वाटलंच, मला याला 2 मिनिटं काय उशीर झाला, लगेच प्रसाद देऊन मोकळी झालीस. याचा अर्थ हिने सगळं सांगितलं असेल ना तुम्हाला? नाही रे बाबा, काही बोलली नाही. सांग तू काय सांगणार आहेस? बाबा सुनंदा सांगत होती बिपिनने जर का त्याच्या उपचारांना असाच रिस्पॉन्स दिला ना तर ती सगळे त्याचे पेपर जर्मनीला तिच्या संस्थेकडे पाठवेल. अहो ज्या रुग्णांच्या मज्जातंतूंवरती आघात होतो ना अशा रुग्णांवरती ती संस्था काम करते. बाबा
बिपिन जर का जर्मनीला गेला ना तर ठणठणीत बरावून परत येईल. काय झालं बाबा? नाही काही नाही. हे सगळं अशक्य वाटतंय रे मला. खरंय बाबा तुमचं. एवढा मोठा आघात सोसलाय तुम्ही, त्यातून बाहेर पडायला वेळ लागणारच. पण खरं सांगू का, माझा त्या सुनंदावर पूर्ण विश्वास आहे. उगाच आपल्याला बरं वाटावं म्हणून काहीही बोलणार नाही ती. तसं असेल ना तर मी स्वतःला गहाण टाकून बिपिनला जर्मनीला पाठवेन. हे बघा बाबा, तुम्ही काळजी करू नका, सगळं तुमच्या मनासारखं होईल. बाबा तुम्ही आराम करा, तुम्ही खूप दमला असाल. भेटायला आलेल्यांशी सारखं सारखं तेच बोलायचं, खरंच तुम्ही खूप दमला असाल. दमलो होतो हे खरंय, पण आता मला तुमच्या बोलण्याने ना हुरूप वाटायला लागला आहे. बरं वाटतंय आता मला. पण एक सांगू, तुम्ही दोघं आता स्वतःचा विचार करा जरा. बाबा तुम्ही काही काळजी करू नका. तसं पण आम्ही सिंगापूरला जायचं कॅन्सलच केलंय. अरे पण का, कशासाठी? ओ बाबा, तसंही घरापासून इतकं लांब जायला आम्हाला जीवावरच आलं होतं. शिवाय आता बिपिनलाही आमची गरज आहे. हे बघा, त्याचं नंदिताशी लग्न होणं आता जवळजवळ अशक्यच आहे. त्याने हे कितीही लाईटली घेतलं असेल ना, तरी सुद्धा त्याला त्रास होतोय हे नक्की. मग शेअर करायला आम्ही नको का जवळ? हो खरंय तुझं म्हणणं. तसंही पुन्हा एकदा तिथे सोयरीक करणं मलाही प्रशस्त वाटत नाहीये. तरी पण एकदा ना चिरंजीवांना विचारावं लागेल, त्यांचं मत लक्षात घ्यावं लागेल. बाबा आज किती दिवसांनी तुम्ही बिपिनला चिरंजीव म्हणालात? तू सौरवला फोन केला होतास ना? तो बोल लगेच तो म्हणालाय तो. अजून कसा नाही आला हा? तू एवढी रेसलेस का होतेस? मी पण आहे ना तुझ्यासोबत. त्याच्या कर्माची शिक्षा त्याला त्याची मुलगीच देईल. नंदिता गप्प बसणारी नाही. सॉरी जरा लेट झाला. सॉरी कशाबद्दल? कधी आलात तुम्ही? केव्हा चालत हे 50,000? एवढेच देऊ शकलो. अरे असं काय म्हणतोयस, योग्य वेळी केलेली 500 रुपयांची मदत सुद्धा लाख मोलाची ठरते. मग हे तर 50,000 आहे. आणि तेही न मागता दिलेले. एकूण किती बिल होईल रे? माहित नाही. अविनाश पाहतोय ते सगळं, उद्यापर्यंत समजेल. आणि काय? बिपिनला घरी कधी न्यायचं? कसं समजायचं याला? अगं नंदी तुला काय झालंय तरी काय? जो फोनवरचा आवाज ऐकला आणि मी एकदम घाबरलेच.
लगेच तरल धावत आले. अगं बोल ना, काय झालं? काही झालं नाही आणि काही होणारही नाही. नवऱ्यानेच दावा साधलाय म्हटल्यावर मुलांकडून काय अपेक्षा करणार? काय केलं तरी काय या भाऊजींनी? काही माहित नसल्याचा आव्हान नकोस हा. ऐकलं होतंस ना, यांनी माझ्या नावावर काही ठेवलं नाहीये, सगळं मुलांच्या नावावर केलंय. त्याचं आता काय एवढं? मुलं तुझ्याशी चांगली वागतात ना, तुला कोणी काही बोललं का? एखाद्याची जागा दाखवायला काही बोलावं लागत नाही, न बोलताही जागा दाखवता येते. म्हणजे? म्हणजे म्हणजे विचार आणि सगळं विचारून घे. तू काय सांगणारेस की नाही ग मला? हे बघ, मला तुझं दुःख कळत. तुझी इथे ही अशी अवस्था आणि ताईची तिथे तशी अवस्था. त्यांना काय झालंय? मुलगा चांगला कमावत आहे, समजून घेणार आहे. अगं त्या चारूनी त्याला वेडा केलाय ना, पुरता नादी लावलाय. तिच्या नादी लागून त्यांनी कुणालाही न सांगता 1.5 लाख रुपये त्या बिपिनच्या आजारपणासाठी दिले ना. काय? अरे देवा. ते आता जाऊ दे. बघ मी आता येता येता चिवडा घेतला होता, तुला देऊ का थोडासा? मस्त आहे. कुमुद अगं, प्रत्येक वेळेला तुझं खाणं कसं सुचत ग तुला? बरं जाऊ दे, चिवड्याचं मिलं. बर काय झालं ते तरी सांगशील का? अगं ह्या दोघांनी सुद्धा 50,000 रुपये काढून दिलेत त्याला. मी किती नको नको म्हटलं, माझं ऐकलंच नाही. म्हणजे या बिपिनच्या आजारपणासाठी त्याच्या घरच्यांनी सगळ्यांकडून पैसे घेतले. बर एवढं सगळं करून तो बिपिन बरा झाला तर ठीक, नाहीतर हे सगळे वर हात करून मोकळे व्हायचे. मला माहित आहेत ना यांचे सगळे धंदे. महाराज तुम्हीच बघा हो आता. खरं सांगायचं तर मनाचं समाधान करून घेण्यासाठी आले. म्हणजे वृत्ती अस्थिर झाली? हो, कारण बिपिनच्या निद्रेला 12 तास झाले आणि अजूनही त्याला जाग आलेली नाहीये, शिवाय वरिष्ठांशी संपर्क होऊ शकला नाहीये. मग माझ्याकडनं काय अपेक्षा आहे तुझी? खर तर काहीच अपेक्षा. मग का उभेस तू माझ्यासमोर? मला कोणाला तरी सांगावं असं वाटलं. हो पण मग मीच का? माहित नाही, कदाचित तू शांतपणे ऐकून घेशील. मी इतर कोणाला सांगायला गेले आणि ते घाबरले तर? आधी तुझ्या मनात किती भय आहे याचा शोध घे. कारण भय घेऊन बिपिनला भेटायला गेलीस तर त्याचं प्रतिबिंब त्याच्यावर उमटेल आणि मनात शंका असेल तर ती चर्चा करूनच सुटते. पप्पा आता मी स्पष्टच विचारते, प्लीज मला सांग ना, अजून बिपिनला जाग का येत नाहीये? तो अजून का झोपलाय? तू असा कठीण प्रश्न विचारलायस की ज्याचं उत्तर अतिशय सोपं आहे. मी नाही समजले. सांगतो, बिपिन आतून जागा झालाय पण त्याला स्वतःच्या स्थानापर्यंत पोहोचायला अजून थोडा वेळ लागतो. त्याचं स्थान कुठलं? अगं हेच, अच्युत देसायांचा मुलगा, आईचं शेंडेफळ, चारूचा भाऊ आणि सौरभ आणि मिठूचा लाडोबा. किती सुरक्षित आणि सुबक स्थान आहे बघ. त्याला जाग येणं म्हणजे त्याचं ह्या स्थानावरती पोहोचण्याच. मग त्या स्थानापर्यंत पोहोचायला त्याला एवढा विलंब का लागतोय? प्राक्तनातला उरलेला संघर्ष तो आत्ता पार पाडत असे. वैर, संघर्ष, ऋण या ना त्या प्रकारे जातकाला फेडावेच लागतात. आता तो संघर्ष करून तेच भोग संपतो. आणि ह्या सगळ्यांच्या ऋणाचंच म्हणशील तर हे ऋण फेडायला बिपिनला पुढे कित्येक जन्म घ्यावे लागतील. आणि प्रेमाचे ऋण फेडण्यासाठी पुन्हा जन्म घेणं यासारखी दुसरी मौज नाही. मग ह्या घडीचं काय? एवढीच उत्सुकता आहे. मग ऐक, बिपिनला शुद्ध आलीये. डॉक्टर आज काय विशेष? आम्हाला सगळ्यांना तुम्ही एकत्र जमायला सांगितलं. हो, तुम्हा सगळ्यांसमोर मला या सुनंदाचं अभिनंदन करायचंय.
गेल्या 6 महिन्यांमध्ये कसलीही अपेक्षा न करता या मुलींनी आपला टेम्पर न घालू देता या हॉस्पिटलमध्ये एक चमत्कारच केलाय. माझ्या कोणत्या जन्माची पुण्याई या मुलीच्या रूपाने उभी राहिली कोण जाणे. सुधा, तुझा गेल्या जन्मीचं पुण्य आहेच, पण या जन्मी काही कमी पुण्य नाही कमावलंस. बाप्पा उगीच नाही तुझा प्रत्येक शब्द झेलत. पण बाप्पा आहे कुठे? बिपिनला तयार करत असेल. आज बिपिनला पण बहुतेक आपल्या समोर आणून बसवणार आहे. अरे मग बहुतेक काय म्हणतोयस, खरंच आणणार असतील. तुम्हाला आकडेमोड कागदावर बघायची सवय झालेली आहे आणि तिकडे हजारो रुपये लिखापडीशिवाय बिपिनच्या बाबांच्या हातात सोपवले गेले. तो किती ग्रेट आहे आणि सगळ्यांचा किती लाडका आहे या अवस्थेत कळलं. स्वतःच मूल कुणी नाकारू शकत? म्हणूनच सांगते आवी, आपण वेगळं होऊया. पण आपल्याला बाळ होणारच नाही असं नाहीये.